नमस्कार, आशा केरोसेमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे डांगर, उडदाच्या पिठाचं डांगर बनवणार आहे। त्यासाठी काय काय लागते ते आपण बघूया। हे डांगराचं पीठ आहे, म्हणजेच उडदाचं पीठ आहे। हे कांदे दोन बारीक कट करून, थोडीशी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, हळद एक चुटकी, कांदा लसूण मसाला एक चमचा आणि पाणी। आता हे पीठ कसं तयार केले ते मी सांगते। खरं तर हे पारंपरिक आहे डांगर, हे उडीद असतात असे, हे कुठल्याही दुकानात सहज मिळतात। हे आणायचे, निवडायचे चांगले आणि असे भाजून घ्यायचे। असा थोडा तडतड आवाज येतो भाजताना त्याचा, की समजायचे भाजलेत। मग काढून काढून घ्यायचे आणि थंड करायचे आणि मिक्सरला लावायचे, असे भरडायचे मिक्सरला। मग त्याची वरची टरपल आहेत ही निघतात, मग ती टरपल काढून घ्यायची आणि मग तीच डाळ परत मिक्सरला फिरवून त्याचं असं पीठ तयार होतं उडदाचं। त्याला हे डांगराचे पीठ बोलतात। आता आपण तयार करूया। हे डांगराचं पीठ मी घेते, खूप छान लागतं आणि झटपट होतं। पीठही कसं तयार करायचं ते पण मी दाखवेन तुम्हाला। हा कांदा घेऊया कट केलेला, दोन कांदे घेतलेत बारीक कट करून। कांदा जास्त असेल तेवढं छान लागते, चव मस्त लागते। थोडीशी कोथिंबीर घेतली, मीठ घ्यायचं चवीनुसार। मीठ कसं चमच्याने टाकून जमत नाही, हाताने टाकल्यावर अंदाज येतो बरोबर। ही हळद घेतली मी थोडीशी आणि ही चटणी लाल तिखट, म्हणजे कांदा लसूण मसाला। तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची पावडर पण टाका। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून। पाणी एकदम टाकायचं नाही, असं थोडं थोडं टाकायचं आणि चमच्याने हलवून घ्यायचं। ह्याला काही फोडणी नाही किंवा काही नाही, फक्त आपले उडीद चांगले खरपूस भाजायचे आणि मिक्सरवरून भरडून घ्यायची। सालं काढली ना की मग तीच डाळ परत मिक्सरला लावायची पीठ तयार करण्याकरता। जसं लागेल तसं पाणी टाकायचं, थोडं थोडं, जास्त टाकायचं नाही। असं पीठ आहे तर तयार असलं घरात आपल्या, समजा कोण आलं भाजीला काय नसलं, हे पटकन केलं ना तरी जमतं। त्याला काही फोडणी नाही किंवा काही नाही, फक्त पीठ तयार पाहिजे घरात। सगळ्यात बेस्ट लागतं सगळ्या भाज्यांनी, मस्त लागतं, एकदम एक नंबर लागतं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ताकामध्ये पण भिजवू शकता, पण पाण्यामध्ये चव छान लागते ताकापेक्षा। हे मी आता मिक्स करून घेते चांगले एकजीव, दोन तीन मिनटं चाल लागतील त्याला। आता हे डांगर आपले चांगले मिक्स करून झाले, छानपैकी आपण काढून घेऊया ताटात। खूप छान लागतं आणि ह्याचं पीठही मी तुम्हाला दाखवीन कसं तयार करायचं ते। आपण काढून घेऊया असं। आणि त्याच्याबरोबर ही नाचण्याची भाकरी खूप छान लागते, भाकरीबरोबरच खायचं, भाताबरोबर हे जमत नाही। नाचण्याची गरम गरम किंवा ज्वारीची मस्त लागते। थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून। असं हे आपलं पारंपरिक पद्धतीचं डांगर तयार आहे, करून बघा आणि माझा व्हिडिओ लाईक करा।